आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आता मतदानाला सुरुवात झाली आहे. खासदार संजय राऊत आणि प्रदीप सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. एकाच वर्षामध्ये दोनदा या निवडणुकीला खरं तर स्थगिती मिळाली होती आणि तब्बल 2 वर्षानंतर आज ही निवडणूक होतीय. येत्या 27 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर निवडणूक घेण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र स्टुडंट्स युनियननं सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. दरम्यान निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आणि आज अखेर ही निवडणूक घेतली जाते. आपण पाहतो संजय राऊतांनी आपला निवडणुकीचा हक्क इथे बजावलेला आहे. खरं तर ठाकरे गटानं विशेषतः आदित्य ठाकरेंनी या स्थगितीसाठी विरोध केलेला होता. त्यांनी वारंवार सरकारवर टीका केली होती आणि अखेर सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा ही स्थगिती उठवली आणि आता ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडतीय. आपण पाहतोय मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही आज पार पडतीय आणि 27 सप्टेंबर रोजी या संदर्भातला निकाल जाहीर होणार आहे.